आहे ना तो त्याला पेंड्राइव मध्ये टाकून दे, मोबाईल दे. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. उपतालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना चषक 2023 मध्ये सर्वांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. प्रत्यक्ष इथे मैदानात सामन्याचा आनंद घेणारे प्रेक्षकवर्ग, लाईव्हच्या माध्यमातून हा सामना पाहणारे तमाम प्रेक्षकवर्ग आणि सर्व खेळाडू मित्र अतिथी या स्पर्धेचे प्रणेते मयूरदादा तरमळे या सर्वांना नक्कीच या दिवसाच्या सकाळच्या सत्रात धन्यवाद देऊन बघूया या सामन्याला सुरुवात करूया. पहिला चेंडू छोट्या चनीचा खेळाडू बघा किती वर्ष वयाचा असेल हा जेमतेम. दहा ते बारा वर्ष वयोगटातील हा खेळाडू बघा मित्रांनो, लहान मुलांनो, विद्यार्थी मित्रांनो, आदर्श घ्या या छोट्या मुलाचा. पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी पहिला मान दिलेला आहे आणि त्या गोलंदाजाचं नाव आहे देवेन. पहिल्या चेंडूवर एक धाव. समोरचे फलंदाज देवेनचा जर विचार केला तर मोठे दादा म्हणावे लागतील आणि या दादांसमोर गोलंदाजी करण्याची धुरा दिलेली आहे. ओम हो. इथे काय घडलंय बघूया. पंच आमच्याकडे वळत आहेत आणि खून करतात अवांतर धावायची. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव खर्च घालतोय ओम. धावसंख्या झाली दोन. तर बघू शकता पडल्यानंतर थोडासा चेंडू डावखुऱ्या फलंदाजाला ऑफस्पिन झाला होता. पडल्यानंतर काय गोलंदाजीची ॲक्शन आहे. खरोखरच पहिलं षटक या स्पिन गोलंदाजावर दिलेलं आहे. अनुभवाची जरी कुठेतरी कमतरता असेल तरी मात्र त्याच्यामध्ये कौशल्य, त्याच्यामध्ये लकब, त्याची शैली, त्याच्यातील गुण, त्याची जिद्द पहा. सर्व लहान मुलांनी त्याच्याकडून आदर्श घेण्यासारखा हा ही कामगिरी आहे. या स्पर्धेतील सर्वात छोटा खेळाडू, सर्वात कमी वयातील खेळाडू. आता मात्र ओव्हर द विकेट येताना प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने खेळतो आणि इथे मात्र पहिली सफलता, पहिला गडी, पहिला हादरा बसतोय. ओमची आर्केस्पोर्ट किरवली संघाला एकदम संभ्रमात टाकलेला आहे. मित्रांनो अशाच प्रकारे जेव्हा सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं तेव्हा पाकिस्तानच्या भल्या भल्या खेळाडूंनी, वरिष्ठ खेळाडूंनी सचिन तेंडुलकरची एक प्रकारे खिल्ली उडवली होती किंवा हिनवलं होतं की हा छोटा मुलगा काय आमच्या समोर खेळेल, तू गल्लीत खेळ जा. मात्र इथे बघा ओमने दाखवून दिले की मी सराव सामन्यांमध्ये खेळाडा खेळाडू नाही आहे तर इथे मला मुख्य संघामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. काय गोलंदाजी आहे ओमची. फलंदाजाला समजत नाही की लेग स्पिन होईल की ऑफ स्पिन होईल, टॉप स्पिन होईल की गुगली होईल. चेंडूमध्ये वैविध्य बघा किती. प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने हाताळतोय हा छोटा ओम. प्रत्येक चेंडू तोलून मापून टाकतो. या वयात जरी इतकी सुंदर, इतकी छान, इतकी वैविध्यपूर्ण गोलंदाजी असेल तर या मुलाचं, या खेळाडूचं भविष्य काय असेल. आता मात्र एक खराब चेंडू डावखुऱ्या फलंदाजाला. जसा हवा होता तसा चेंडू येतोय डीप स्क्वेअर लेग करे हुक करण्याचा प्रयत्न आणि ते मात्र दोन धावा. या दोन धावांनी संघाची धावसंख्या आहे सहा. तेजस तरमळे आपल्याला ॲक्शनमध्ये आज पाहायला मिळणार आहेत. काल उत्कृष्ट स्कोरिंग त्यांनी केली, आजही गुणलेखक स्कोरच्या भूमिकेमध्ये ते मदत करतायत. मात्र एक खेळाडू म्हणून काय त्यांची
ओळख आहे हे आपल्याला काही क्षणानंतर समजणार आहे। रोशन पाटील यांना सुद्धा ऍक्शन मध्ये पाहणार आहोत। पुन्हा एकदा ओम। आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षणामध्ये थोडी चुकी झाली, मात्र त्याचा फटका बसणार नाही। इथे धावसंख्या झालेली आहे एका धावेने 7 आणि पंच सांगतात षटक संपलेलं आहे। काय कामगिरी आहे, उत्कृष्ट अशी कामगिरी, 7 धावा, 1 षटक आणि 1 फलंदाज बाद। खरोखरच कर्णधाराला सुद्धा दाद द्यावी लागेल दाभाड संघाच्या, कारण कर्णधाराने ओमकडे पहिलं षटक दिलं। याला म्हणतात खरंच खेळाडू वृत्ती आणि पारख ओळख, जे यष्टी रक्षक आहेत बघा त्यांचं सुपुत्र आहे ओम दिनेशभाई पाटील। आणि बरोबर कर्णधाराने हेरलं, त्यांच्या मोठ्या बंधूंनी हेरलं, वडिलांनी हेरलं की ओम एक चांगल्या फॉर्ममध्ये आहे, चांगली गोलंदाजी हाताळू शकतंय आणि त्याच्यावर जो विश्वास दाखवला तो ओमनीसुद्धा एकदम 60 ठरवलेला आहे। 7 धावा दिलेल्या आहेत, कुठल्याही कर्णधाराला साजेशी हवेशी कामगिरी केलेली आहे ओमने। हा सुद्धा एक विक्रम म्हणावा लागेल, पिता पुत्र एकत्र खेळत आहेत, पिता म्हणजे वडिलांनी जी फिटनेस ठेवलेली आहे आणि त्याचं बालकडू त्यांच्या मुलालासुद्धा त्यांनी पाजलेलं आहे। दुसरे षटक घेऊन येत आहे गोलंदाज जगदीश। आता मात्र डावखुरा फलंदाज सामोरा जाईल राहुल। आतापर्यंत जेवढ्या धावा आहेत तेवढ्या एकेरीच्या स्वरूपात आलेले आहेत, बरोबर आहे ऋषी तेजस राउंड द विकेट। इथे मात्र अतिशय सुरेख फटका, गॅप मध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही आणि हा पहिला व्हायला चौकार। आता ते बॅची कढा घेतलेले शॉट, थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, फक्त स्ट्राईक रोटेट होईल। सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजांची काही चुकी नाही, कारण सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांना ही खेळपट्टी पोषक ठरत असते आणि फलंदाजांना जास्त प्रयत्न करावे लागतात, दुपटीने प्रयत्न करावे लागतात। मात्र जसं जसं दुपारचं सत्र येत असतो तशी मात्र फलंदाजांची हुकूमत या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळते। कालच्या दिवसामध्ये अतिशय धुवाधार फलंदाजी केली कल्पेश जाधव, ओंकार असो या फलंदाजांनी, बिपिन अभी या फलंदाजांनी आपली छाप इथे सोडली होती। कल्पेश जाधवने तर प्रत्येक सामन्यामध्ये अफलातून कामगिरी केली, अफलातून फलंदाजी केली, षटकाराने प्रत्येक इनिंगची त्याने खाते उघड केली होती, षटकाराने आपल्या इनिंगची सुरुवात केली होती, हे त्याच्या फलंदाजीचे कालचं वैशिष्ट्य होतं। तर धावसंख्या आहे 12। जगदीश सामोरा जाईल तो अजय। राईट ओव्हर द विकेटचा मारा अजयसाठी। आता मात्र आडव्या बॅटने खेळून काढलेल्या डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय, खराब क्षेत्ररक्षण होते तिथे, मात्र बॅकअप चांगले दिलं जाते, 7 चांगली दिते क्षेत्ररक्षकाकडून। इथे धावचीची संधी आणि बघूया काय पंच सांगतायत, कोण फलंदाज बाद आहे। क्षेत्ररक्षकाची चुकी झाली मात्र फलंदाजाला त्याचा फटका बसला। मित्रांनो मिस फील्ड नेहमीच धोकादायक ठरते फलंदाजांसाठी, कारण तेव्हा फलंदाजामध्ये चांगली जज होत नाही, कॉलिंग होत नाही आणि धावचीचा जो धोका असतो तो निर्माण होत असतो। काय निर्णय आहे इथे, फलंदाज बाद आहे, चला लवकर जात, चला आपण फलंदाजांना विनंती असेल की लवकर आपण क्रीज सोडा आणि येणाऱ्या फलंदाजाला विनंती असेल की आपण ही वेळेच्या बाबतीत आपल्याला सहकार्य करायचं आहे, आज आपल्याला एक्स्ट्रा सामने खेळवायचे आहेत 2। धावसंख्या 14,
बघू शकताय. पंच या चेंडूवर एक धाव घेतली का दोन? एकच एकच. दोन धाव पूर्ण, तिसऱ्या धावेला बाद. बरोबर आहे, आमच्या गुणलेखकांनी बरोबर नमूद केलं होतं. इथे थोडी शंका उपस्थित झाली. जगदीश आता मात्र एक शॉर्ट पिच चेंडू होता, अपेक्षेपेक्षा कमी उचली घेतली आणि फलंदाजाचा अंदाज चुकलेला आहे. तिथे बॅटच्या मधोमध चेंडू येत नाही, बॅटवर येत नाही, एक अवांतर नाही आहे तर बॅटकटच्या रूपाने इथे धाव आलेले फलंदाजाच्या खात्यामध्ये जमा होईल, अजयच्या खात्यामध्ये जमा होईल. धावसंख्या इथे 15. ओम साई मूवीज यांच्या माध्यमातून जबरदस्त साफसुथरं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. लाईव्ह टेलिकास्ट मराठी भाषेला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. बघू शकता तुम्ही आपल्या टी व्ही स्क्रीनवर आर के स्पोर्ट किरवली, अभि, राहुल, गोलंदाज जगदीश, हर्षपोर्ट दाभाड, अशा रीतीने त्यांनी इथे नमूद केलेलं आहे आपल्या टी व्ही स्क्रीनवर. म्हणजे लहान मुलांपासून तर वयोवृद्ध क्रिकेट रसिकांना एकदम समजेल, उमजेल अशा पद्धतीचं हे स्कोर कार्ड. तर तिसरं षटक घेऊन येते, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते राजू. धावसंख्या आहे 15, पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 8, एकंदरीत 15. राजू बघूया कशी कामगिरी करतो. तर सामोरं जाईल अभि. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, मात्र क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणी सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि हा चौकार. अजय आणि अभि ए राशीचे दोन्ही खेळाडू बघूया मैदानावर आहेत. दोघांना मात्र आता पार्टनरशिप करावी लागेल, षटक हे चांगल्या रीतीने खेळावं लागेल, आक्रमण करावं लागेल. हा तर अशा रीतीने राजू याला गोलंदाजी हाताळावी लागेल. बघा दोन्ही संघाच्या दृष्टीने आताचे प्रत्येक चेंडू अतिशय महत्त्वाचे आहेत, संघर्ष करायला लावणारे आहेत. चिकाटी, जिद्द. इथे मात्र एक शॉर्ट पिच चेंडू आहे, अतिशय उत्कृष्ट फटका आणि ह्या फटक्याला योग्य तो न्याय मिळतो. चेंडू सीमा पार जातोय, लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर चौकार. गावदेवी स्पोर्ट जांभिवली आणि आई गावदेवी स्पोर्ट असनोली या दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी हजर राहायचं आहे. लोफुलटा चेंडू बॅटच्या मधोमध जरी आलेला असेल तरी मात्र हवी तशी दूरी घेतलेली नाही. चांगले क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये गोलंदाज करतोय, मात्र रनिंग बिटवीन द विकेट अतिशय तेज तर्रार आणि त्याच स्वरूपात दोन धावा मिळत आहेत संघाला. दोन धावा मिळत आहेत अभियाला. धावसंख्या होते ती 25, लॉस ऑफ 2 विकेट्स. बाजवणारे फलंदाज भार्गव आणि राहुल. राजू राईट राऊंड द विकेट येताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक फसवा चेंडू, चेंडूच्या गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. अतिशय सुरेख चेंडू शेवटच्या या स्लॉग ओव्हरमध्ये हाणामारीच्या षटकात अशा प्रकारची गोलंदाजी नक्कीच स्फूर्ती देणारी ठरत असते गोलंदाजाला, कर्णधाराला. इथे मात्र अतिशय उत्कृष्ट स्लॉग स्वीपचा फटका, क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चुकी होते. एक धाव पूर्ण, दुसरी धाव ही अगदी सहज पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल काय, मात्र तिसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला परतावा लागेल माघारी. याचबरोबर 3 षटक समाप्त होत आहेत. 3 षटकाच्या समाप्ती अंती धावा झालेले आहेत 9 सरासरीने 27, मात्र इथे तुम्हाला 3 षटकामध्ये 28 धावा विजयासाठी कराव्या लागतील. वीर बजरंग महाप या संघाला आपण लढताना पाहणार आहोत ॲक्शनमध्ये. अतिशय मेहनत घेतलेली या स्पर्धेसाठी त्यांनी खूप सारं नियोजन, आयोजन, संयोजन आणि मेहनत या स्पर्धेमागे त्यांची आहे आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये त्यांना आता खेळण्याचं भाग्य मिळणार आहे. स्वतःच्या स्पर्धेमध्ये एक चांगलं प्रदर्शन आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर, एक
चांगला खेल दाखवण्याची संधी असेल आमचे रोशन पाटील असो की तेजस तरमळे असो विक्रांत बरेचसे खेळाडू आता आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार असतील पाहायला मिळतील बघूया कुणाची अंतिम अकरामध्ये वर्णी लागते तर बघूया आव्हान तसं खडतर म्हणावं लागणार नाही किंवा सहज सोपंसुद्धा म्हणावं लागणार नाही दोन्ही संघाच्या दृष्टीने 18 चेंडू आणि 28 धावा म्हणजे कठीण कामगिरी आहे कुणीही इथून भागीन करणार नाही की कोणता संघ विजयी होईल मात्र कुठला संघ कुठल्या दिशेने वाटचाल करतो हे आपल्यासमोर घेऊन येत आहेत आमचे सहकारी समालोचक भिवंडी ग्रामीण क्रिकेट समालोचक संघटना त्याची आमचे सहकारी सदस्य सुनील पाटील धन्यवाद योगेशजी चिकणे सर तर जाऊया दुसऱ्या इनिंगच्या खेळाकडे ज्या पद्धतीनं पाहिलं तर पहिल्यांदाचा खेळ समाप्त झाला 27 धावा धावपळकार लावल्यात टीम आरके स्पोर्ट किरवली हर्ष स्पोर्ट दाबा टीमला या मात्र 28 धावा जमा कराव्या लागतील या फेरीतून पुढे जायचं असेल तर कशा पद्धतीनं या धावा जमवल्या जातील सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानात दाखल झालेत भावेश आणि वेदांत ही सलामीची जोडी 28 धावांचं आव्हान आज स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहतोय उपो तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना चषक 2023चा हा महासंग्राम उपस्थित सर्व प्रेक्षकांचं खेळाडू वर्गाचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत जाऊया मॅचच्या दिशेने गोलंदाज चिराग गोलंदाजी ट्रॅकवर त्याच्या विरोधात भावेश डावकुरे आताचा फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला 28 धावांचं आव्हान समोर असताना ही सलामीची जोडी मैदानात गोलंदाज तयार दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल या वेळेस बाउन्स झालाय चांगल्या पद्धतीनं या चेंडूची हाताळणी केली गेली पंचांच्या माध्यमातून एक बाउन्सरचा इशारा केला गेलाय धावसंख्या आपण पाहतोय अजूनपर्यंत फळकावर जोडली गेली नाही 28 धावांचा पाठला करत असताना आपण पाहतोय हर्ष स्पोर्ट दाभाड दुसरी मॅच आपण पाहतोय जे प्रेक्षक या मैदानाच्या भेटीला आत्ता पोहोचले असतील यावेळेस स्कोरकार्डचा फटका मारायचा होता इथे मात्र चुकी घडली या क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्ड मॅन डिझाईनमधून पोहोचला इथे मात्र धोका होऊ शकतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट क्रमांक पहिला डाऊन होत असताना हर्षवर्ड दाबाड कमोंडीजे नवीन बॅटर आपण पाहतोय सज्ज होत असताना गोलंदाज तयार यावेळेस पाबे लागेल पंच आमच्याकडे वळतायत पंचांचे हात समान रेषेमध्ये मिळते एक अभांतर धाव अभांतरच्या स्वरूपामध्ये फलकावर धाव जोडली जाईल धावसंख्या पण पाहिली तर दोन या अंकावर जाऊन पोहोचले एकंदरीत पाहिलं तर दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 28 धावांचा पाठला केला जातोय हर्षवर्ड दाभाड टीमच्या माध्यमातून यावेळेस बाउन्सर आपण पाहायला मिळतोय आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या भूमिकेमधून आपण पाहतोय चांगली भूमिका मैदानात दाखवत असताना अतिरिक्त धाव जोडली जाईल फलकावर
तीन अंक जोडले गेलेत. 28 धावांचा पाटला केला जातोय हर्षवर दाबा टीम कडून. यावेळेस लाईन चांगली ठेपावी लागेल. यावेळेस चांगली लाईन पाहायला मिळते. जोरदार अपील जरूर झालाय परंतु बॅटच्या सगळ्यांनी ही दाब आली आहे. धावसंख्या एकच्या मदतीनं जाऊन पोहोचले 4 अंकावर. चांगल्या पद्धतीचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या पद्धतीने लाईव प्रक्षेपण दाखवलं जात आहे ओमसाई मूवीजच्या माध्यमातून. घर बसले आपण या प्रक्षेपणाचा आनंद घेऊ शकता. ओमसाई मूवीज आपण सातत्याने चांगली क्लिअरिटी पाहायला मिळते. तसेच प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे उपतालुका अध्यक्ष चषक 2023 मध्ये. यावेळेस आडव्या बॅटने परंतु प्रोटेक्शन दिल्या गेल्या. क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं पंबल झालं आहे. त्या दरम्यान अजून एक धाब इथं मात्र जोडत असताना बॅटर धावसंख्या 2 मदतीनं जाऊन पोहोचलंय 6 अंकावर. 6 धाबा जोडल्या गेल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावर 28 धाबांचा पाटला केला जातोय हर्षपूर दाबा टीमच्या माध्यमातून. डावकरी आता जा बॅटर आपण पाहतोय बाबेश स्ट्रॅकेंडला पुण्याचे एकदा. यावेळेस स्ट्रोकमध्ये आहे ताकद. चेंडूला पाठवलाय हा वाई सफर. चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क 6 रन. षटकाराच्या मदतीनं धावपळक जाऊन पोहोचलोय 11 या अंकावर. बाबेचा हा 12 या अंकावर जाऊन पोहोचलाय. बाबेचा हा पहिला ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळाला. ताकद झोकली होती. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला होता तेव्हाच मोहरलेली होती 6 धाब्यांची. यावेळेस पायाभरा दललाय. जोरदार अपील जरूर झाली. इनफॅक्ट एकंदरीत पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेरचा असावा. लेग बायच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल पलकावर. धावसंख्या आपण पाहतोय 1 मदतीनं 13 या अंकावर जाऊन पोहोचले. 13 अंक जोडले गेलेत. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 28 धाबांचा पाटला करताना आपण पाहतोय आरके स्पोर्ट किरेवलीच्या विरोधात हर्षवर दाबाड. चांगली बॅटिंग ज्या पद्धतीने 28 धाबांचा पाटला करायचा आहे. चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सलामीचा बॅटर भावेश. त्याच्या बॅटमधून एक ब्लास्ट आपण पाहिला. जगदीश आणि भावेश चांगली भागीदारी रचत असताना आपण पाहतोय. ज्या पद्धतीनं बेदंद रनआउट झाला होता दुसऱ्या चेंडूवर राऊंड पाहिलं पहिल्या षटकामध्ये. नवीन गोलंदाज दुसरं षटक हाताळण्याकरिता अभि. आपण मागील सामना पाहिला असेल 22 धावा समोर असताना चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली होती आईगावदेवी खंबाला. त्याच पद्धतीची गोलंदाजी हर्षपूर दाबाड करेल का हा मात्र प्रश्नचिन्ह असेल मैदानात. परंतु गोलंदाजी करेल भावेच्या विरोधात. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल. यावेळेस गती परिवर्तन चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताला गेला होता कॅमेरा एंड करून सज्ज होताना. भावेच्या विरोधात चांगल्या पद्धतीची लाईन ठेपावी लागेल. यावेळेस पुलटो चेंडू क्षेत्ररक्षक आहे आणि पंचांचा इशारा आलाय बीमरचा. दोन धाबा आणि नऊची एक धाव 2+1. 3 धाबा फलकावर जोडल्या जात आहेत. 3 मदतीनं धावफलक पाहिले तर 18 या अंकावर. आता मात्र फ्री हिट असेल. फ्री हिटचा कशा पद्धतीने फायदा उठवला जाईल भावेच्या माध्यमातून. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळला गेलाय. खाली क्षेत्र निवडलाय. चेंडू सरळ निघून गेलाय. सी मा रेषा पार चौकार. आपण पाहतोय 22 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 22 अंक जोडले गेले. 28 धाबांचा पाठलाग केला जातोय. चांगल्या पद्धतीची बॅटिंग फावेश. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक टप्प्या अखेर चेंडूला अडवला जात आहे. एकच धाव घेत असताना आपण पाहतोय भावेश. सिंकल कम्प्लीट होत असताना मैदानात 1 मदतीनं धावपळक 23 या अंकावर जाऊन पोहोचलाय.
आणि जेव्हा तुम्ही धावपांचा पटलाग करता तेव्हा सुरुवात चांगल्या पद्धतीने होणं आवश्यक असतं. आणि त्याच पद्धतीची सुरुवात मात्र चिरागवर अटॅकिंग क्रिकेट खेळला गेला भावेशच्या माध्यमातून. त्यानंतर चांगल्या क्रिकेट मैदानात दाखवत असताना भावेश आणि जगदीश आपण पाहतोय 28 धावांचा पाठलाग करत असताना मैदानात हर्षपोट दाबा टीम. गोलंदाज अभिया क्षेत्रक्षमध्ये बदल करत असताना मैदानात जगदीशच्या विरोधात. तुम्हाला मॅचमध्ये यायचं असेल तर विकेट ह्या मात्र महत्त्वपूर्ण असतात. आणि तेच मागील मॅचमध्ये पण पाहिलं असेल आईगाव द्वी खांबाला टीमने करून दाखवलं होतं. त्या पद्धतीची गोलंदाजी अभिकडून होईल का ते पाहावे लागेल जगदीशच्या विरोधात. यावेळेस चांगली लाईन पाहायला मिळाली. यावेळेस नो बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल फलकावर. अशा पद्धतीने माय बघितलं तर तीन क्षेत्ररक्षक पाहिले तर विकेटच्या मागे, त्यापेक्षा जास्त क्षेत्ररक्षक आपण ठेवू शकत नाही. अशा पद्धतीने पंचांनी हा चेंडू नो घोषित केलाय आणि एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या आपण पाहतो 24 या अंकावर. आता मात्र 4 धाव्यांची आवश्यकता विजयाकरिता. हर्षपोट दाबा टीम. चांगली बॅटिंग भावेशच्या माध्यमातून. एकंदरीत पाहिलं तर 18 धावा केल्यात भावेशनं 8 चेंडूचा सामना करत. पुढील चेंडू फ्री हिट आपण पाहतोय. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, मिडविल क्षेत्रामधून चेंडूपर्यंत पोहोचेल. तोपर्यंत एक सिंगल, सिंगलच्या मदतीनं धावपलक जाऊन पोहोचलंय 25 या अंकावर. तर मात्र 3 धाव्यांची आवश्यकता. एक मोठा फटका खेल कलास. आईगाव देवी स्फोट जांभिवली आणि आईगाव देवी स्फोट असनोली. टॉससाठी यायचं आपण. दोन्ही टीमला शेवटचा पुकार असेल. आईगाव देवी स्फोट जांभिवली आणि आईगाव देवी स्फोट असनोली. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण त्वरित यायचंय. 3 धाव्यांची आवश्यकता. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे, विकेट गमावली जाते. भावेश मात्र आपलं काम पूर्ण करून मैदानाच्या बाहेर जात असताना विकेटचं पतन. तर टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय टॉस केला जातोय. आईगाव देवी स्फोट जांभिवलीच्या विरोधात आईगाव देवी स्फोट असनोली. ह्या दोन बलाढ्य टीम समोर रोशनजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकतो टॉस केला जातोय. तर ग्रुप ग्रामपंचायत दाभाड चे ग्रामपंचायत सदस्य राजेशजी पाटील जांभिवली आपण कुठे असाल तर व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आपण पाहिलं टॉस बॉक्समध्ये टॉस झाला आईगाव देवी स्फोट जांभिवलीच्या विरोधात आईगाव देवी स्फोट असनोली. असनोली टीमने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया मैदानात. 3 धाव्यांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानात. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला होता. निर्धाव चेंडून या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या आपण पाहिली तर 25 या अंकावर. तर मात्र उर्वरित 6 चेंडूमध्ये विजयाकरिता 3 धाव्यांची आवश्यकता. अंतिम षटक कोणत्या गोलंदाजावर ही जबाबदारी दिली जाईल, कशा पद्धतीने चेंडू हाताळले जातील, या 3 धाबा कुठेतरी रोखल्या जातील का, की या 3 धाबा सहज कंप्लीट होतील. हर्षपोट दाबा टीमच्या माध्यमातून ज्या पद्धतीने पाहिले तर क्रिकेटमध्ये जर आणि तर ला महत्त्व नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोणतं भाकीत करणं म्हणजे मूर्खाचं लक्षण.
क्रिकेट जानला जातो आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट खास करून चांगल्या पद्धतीचा क्रिकेट दाखवलं जात आहे आणि त्याच पद्धतीची ही स्पर्धा आपण पाहतोय. उपतालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना चषक 2023 महासंग्राम आपण पाहतोय. मयूरजी तारमुले यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली ही स्पर्धा. उपतालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना चषक 2023 हा महासंग्राम. समीकरण आपण पाहतोय 6 चेंडू 3 धाबा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी चेंडू आवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली विकेटचं पतन. मॅच मी ट्विस्ट. विकेटचं पतन झालं. संघर्ष असा करा की तुमच्या विरोधकांनी पण तुमचे कौतुक केलं पाहिजे. आणि पहिल्या चेंडूवर गोलंदाज दाखवत असताना मैदानात राहुल तर मात्र समीकरण पाहिलं तर 5 चेंडू विजयाकरिता 3 धाब्यांचे पण शकता. आरके स्पोर्ट किरवली टीमला मॅचमध्ये यायचं असेल तर विकेट मात्र एक फॅक्टर होऊ शकतोय. परंतु ज्या पद्धतीने क्रिकेट खेळलाय हर्षपोर्ट दाभाड तो मात्र चांगला क्रिकेट तुम्हाला सुद्धा खेळावा लागेल. सेकंडला नवीन बॅटर आपण पाहतोय दिनेश. यावेळेस पल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. इथं डायरेक्ट हिट धोक्याचं ठरू शकलं असतं. विकेट किपर इथे मात्र चुकी करतोय. एक सिंगल ते मात्र कम्प्लीट करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या अंकावर. मात्र 2 धाब्यांची आवश्यकता. उर्वरित चेंडूंचा आपण विचार केला तर 4 चेंडू विजयाकरिता 2 धाब्यांची आवश्यकता. असे अनेक सामने आपण पाहिले असतील अटीटटीचे राहिलेत. असं वाटतं की हे साधं आणि सोपं समीकरण आहे. परंतु मित्रांनो क्रिकेटमध्ये कुठलंही समीकरण सोपं आणि कठीण नसतं. तुम्हाला इथं मात्र मेहनत कष्ट जिद्द चिकाटी मैदानात करावी लागते. त्याच पद्धतीची इथं मात्र कष्ट केलेच जातील का गोलंदाजच्या माध्यमातून. यावेळेस हाफ ट्रॅकर क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू निघून जाईल. युग पुरुषां आणि हा आलाय विजयाचा षटकार. अभिनंदन हर्षपोर्ट दाभाड. हार्ड लक टू आरके स्पोर्ट किरवली. तर या मॅचचा हिरो दुसऱ्या इनिंगमध्ये सलामीला आलेला ज्याच्या बॅटमधून 8 चेंडूंमध्ये